student, how are you? Welcome to Tate Group of Education online classes. Today we are going to learn our next topic, okay? Bigger and smaller. Take your math book, page number 29. Okay? Bigger and smaller. Bigger manje kaay? Who tell me? Yes. बिगर म्हणजे मोठा, सर्वात मोठा. स्मॉलर म्हणजे लहान, कमी. ओके, बिगर अँड स्मॉलर. आपण बिगर अँड स्मॉलर कशासाठी वापरतो? कंपॅरिझन जेव्हा आपण करतो इन टू थिंग्स, किंवा दोन वस्तूमध्ये आपण कंपॅरिझन करतो, तेव्हा बिगर अँड स्मॉलर हे यूज करतो. ओके, आता इथे बघा काही पिक्चर्स दिलेले आहेत. आपण आता इथे कार आहेत दोन बॉक्स मध्ये, तर बघूया आपण कुठे जास्त आणि कुठे स्मॉलर आहेत आणि कुठे बिगर आहेत. ओके, फर्स्ट बॉक्स 1 2 3 4 5 6, या बॉक्स मध्ये किती कार्स आहेत? 6. अँड दिस बॉक्स 1 2 3 4, 4 बॉक्स आहेत. कोणत्या जास्त आहेत, कोणत्या कार्स जास्त आहेत? 6, करेक्ट. कारण 4 नंबर पेक्षा 6 नंबर हा काय आहे? मोठा आहे, बिग आहे. अँड 4 नंबर हा काय आहे? लहान आहे, लेस आहे. हो ना, करेक्ट. 6 कार्स आर मोअर. 6 कार काय आहेत? ह्या जास्त आहेत, मोअर आहेत. 6 इज अ बिगर नंबर. 6 नंबर काय आहे? हा 4 नंबर पेक्षा बिगर नंबर आहे, मोठा नंबर आहे. ओके, अँड नंबर 4, 4 कार्स आर लेस. 4 कार्स काय आहेत? ह्या कमी आहेत, लेस आहेत, बिकॉज 6 नंबर इज बिगर अँड 4 नंबर हा काय आहे? 6 नंबर पेक्षा कमी आहे, स्मॉल आहे, लहान आहे. ओके, 4 इज अ स्मॉलर नंबर. गॉट इट? 6 नंबर हा काय आहे? बिग, स्मॉल. बिग नंबर, 6 नंबर काय आहे? बिग आहे. नंबर 4 पेक्षा नंबर 6 हा मोठा आहे, बिग आहे. ओके, दॅट्स वाय 6 इज अ बिगर नंबर अँड 4 इज अ स्मॉलर नंबर. ओके, आपण याचे एक्झाम्पल बघूया. ओके, आय राईट हिअर एक्झाम्पल. हू टेल मी विच इज द बिगर अँड विच इज द स्मॉलर? हिअर आर टू फ्लावर्स अँड हिअर आर 1 2 3 4 5 फ्लावर्स. बट 2 नंबर मोठा आहे का 5? करेक्ट, 5. 5 नंबर काय आहे? बिगर आहे दॅन 2 नंबर. ओके, 2 नंबर पेक्षा 5 नंबर हा बिगर आहे. ओके, अँड 5 नंबर पेक्षा लहान आहे. ओके, मग इथे काय येणार? 2 नंबर इज स्मॉलर. एस एम ए डबल एल ई आर स्मॉलर. 2 नंबर काय आहे? 5 नंबर पेक्षा लहान आहे, स्मॉल आहे. ओके, अँड 5 नंबर हा 2 नंबर पेक्षा बिग आहे, मोठा आहे, मीन्स बिगर. बी आय डबल जी ई आर बिगर. व्हॉट इज बिगर अँड स्मॉलर? बिगर म्हणजे सर्वात मोठा, मोठा जास्त, अँड स्मॉलर मीन्स लहान, छोटा. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया. काउंट अँड राईट द नंबर्स, टिक द बिगर नंबर्स अँड क्रॉस द स्मॉलर नंबर्स. इथे आपल्याला बॉक्स दिलेले आहेत अँड वी वॉन्ट टू टेक
बिगर नंबर जो है ला टिक करत आहे आणि क्रॉस हे स्मॉलर नंबर्स ला करायचा आहे. ओके आता लेट्स काउंट 1 2 3 4. इन दिस बॉक्स 4 पेन्सिल्स. इन दिस बॉक्स 1 2 3 3 बुक्स. मग 3 नंबर बिग आहे का 4 नंबर? करेक्ट, नंबर 4 इज बिगर नंबर दॅन 3 नंबर. ओके, 3 नंबर काय आहे? हा 4 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. सो टिक कशात करायचं आहे? बिगर नंबरला. सो टिक इयर अँड क्रॉस इन दिस बॉक्स. ओके, सेम ए असंच करायचं आहे. काइट्स किती आहेत? लेट्स काउंट 1 2 3 4 5. हियर आर 5 काइट्स. 1 2 3 4 5 6 7. 7 बलून्स. हु टेल मी विच इज द बिगर नंबर? 5 और 7? कोणता नंबर बिगर आहे? करेक्ट, 7 नंबर इज बिगर. सो टिक इन दिस बॉक्स. एंड विच इज द स्मॉलर नंबर? राइट, दिस इज स्मॉलर नंबर बिकॉज 7 पेक्षा 5 नंबर हा काय आहे? लहान आहे, स्मॉलर आहे. ओके, सो क्रॉस इन दिस बॉक्स. गॉट इट? गॉट इट यू ऑल? बिगर अँड स्मॉलर. बिगर मीन्स मोठा, स्मॉलर मीन्स लहान. नेक्स्ट आपण बघणार आहोत मेनी अँड फ्यू. पेज नंबर 3030. मेनी अँड फ्यू. मेनी म्हणजे काय आपण बघितलं ना मागे? जास्त. फ्यू म्हणजे थोडे कमी प्रमाणात. ओके, मेनी म्हणजे जास्त नंबर्समध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये. ओके, फ्यू मीन्स कमी प्रमाणात, थोडेसे. ओके, आता इथे बघा, हियर आर गिवन 2 प्लेट्स अँड दीज आर इन प्लेट्स पेस्ट्रीज. ओके, आता फर्स्ट प्लेटमध्ये बघा किती पेस्ट्रीज आहेत? 1 2 3 4 5. हियर आर 5 पेस्ट्रीज अँड दीज प्लेट 1 2 2 पेस्ट्रीज. मग मेनी पेस्ट्रीज कोणत्या प्लेटमध्ये आहेत? येस, नंबर 1. दीज आर मेनी पेस्ट्रीज अँड दिस इज फ्यू. कमी आहेत ना? येस, दिस प्लेट हॅज मेनी पेस्ट्रीज. या प्लेटमध्ये किती आहेत पेस्ट्री? खूप सारे आहेत, मेनी आहेत. दिस प्लेट हॅज फ्यू पेस्ट्रीज. आणि ह्या प्लेटमध्ये किती आहेत? फ्यू म्हणजे कमी आहेत. ओके, टिक द पंच ऑफ मेनी ग्रेप्स. आता हे ग्रेप्स तुम्ही बघितलं आहेत ना, त्याचा पंच असतो ना ग्रेप्सचा, कधी लहान मोठा असतो ना. येस, मग आता बघूया आपण यातला. पण बघितल्यावर कळतो ना कुठल्या बंचमध्ये ग्रेप्स जास्त आहेत. मेनी ग्रेप्स कुठल्या बंचमध्ये आहेत दिसलं तुम्हाला? करेक्ट, इन दिस बंच वी सी मेनी ग्रेप्स अँड दिस बंच वी सी फ्यू. खूप कमी दिसतात ना, इथे बघा काउंट करूया आपण. किती दिसतात, किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. इथे किती आहेत ग्रेप्स? 17. आता इथे बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथे किती आहेत? 13. इथे किती आहेत? 17. ओके, बट आपण बघितले आपल्याला कळतो ना कोणत्या बंचमध्ये ग्रेप्स जास्त आहेत, मेनी आहेत. कोणत्या? येस, दिस इज. सो टिक इन दिस बॉक्स. ओके, नेक्स्ट बघा. टिक द प्लेट विथ मेनी मँगोज, क्रॉस द प्लेट विथ फ्यू मँगोज. मेनी म्हणजे काय? जास्त. फ्यू म्हणजे कमी. ओके, मग जास्त मँगो कुणाला आवडणार खायला? करेक्ट, कोणत्या प्लेटमध्ये जास्त मँगोज आहेत? येस, हियर आर मेनी मँगोज.
एंड हियर आर टू ओनली वी सी टू मैंगोज मीन्स फ्यू मैंगोज ओके कमी आहेत ना येस इथे आपल्याला जास्त मैंगो दिसतात ना मेनी मैंगोज दिसतात ना करेक्ट सो टिक इन दिस सर्कल एंड क्रॉस इन दिस सर्कल ओके दिस इज मेनी मैंगोज एंड दिस इज फ्यू मैंगोज ओके आई होप यू अंडरस्टूड दिस लेसन यू प्रैक्टिस एंड रिवाइज एट होम थैंक यू